काळजी करू नका लवकर घरी येतो असं आपल्या लेकरांना सांगून कोरोनाग्रस्त आई वडील रुग्णालयात उपचार घेत होते आणि या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि ते घरी परतलेच नाहीत दोन्ही मुलं पोरकी झाली कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातली ही घटना आहे महादेव पाटील आणि त्यांची पत्नी सीमा यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे महादेव पुण्यामध्ये एका कंपनीत मोठ्या पदावर होते काहीच दिवसांपूर्वी पत्नी सीमा यांना त्रास होऊ लागला मनात शंका नको म्हणून टेस्ट केली तर महादेव आणि सीमा या दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली पूर्वा आणि तन्मय या दोघांही मुलांची टेस्ट निगेटिव्ह आली बाळांनो काळजी करू नका आम्ही लवकर बरे होऊ आणि घरी येऊ असं आई वडिलांनी सांगितलं मात्र पत्नीच्या मृत्यूनंतर महादेव यांचाही मृत्यू झाला घरी लवकर येतो म्हणणारे आई बाबा अजून आले नाहीत त्यांच्या वाटेकडे पूर्वा आणि तन्मय डोळे लावून बसले या दाम्पत्यावर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले उघडा डोळे बघा नीट